देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असले तरी अजूनही आपण जातीपातीच्या गोष्टी केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. जातीपातीचे संदर्भ दिल्याशिवाय आयुष्याचा प्रवास करू शकत नाही. जातीपातीच्या गोष्टी केल्याशिवाय निवडणुका, सरकारे यासारख्या गोष्टी करू शकत नाही. आणि जाती अंताचा कितीही प्रयत्न आपण वारंवार आपल्या भाषणातून, आपल्या लिखाणातून, आपल्या शब्दातून केला असला तरी प्रत्यक्षात मात्र जातीपातीचा आधार घेऊन जगण्याची ही जी पद्धत आहे ती अधिकच मोठ्या प्रमाणामध्ये बळावत चाललेली आहे. आणि त्याला राजकारणही अपवाद राहिलेलं नाही. उलटपक्षी राजकारणातल्या लोकांनी जातीपातीचं हे विषारी बीज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये इतकं खोलवर रुजवलेलं आहे की त्या बीजाचे आता वटवृक्ष होत आहेत. आणि महाराष्ट्र हा तर पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामी राज्यात, या संतांच्या राज्यात सुद्धा या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी जातीवाद अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. आपण या व्हिडिओचं थंबनेल पाहून हा व्हिडिओ ऐकायला घेतला असणार याची मला पूर्व कल्पना आहे. आणि मी अगदी स्टार्टलाच म्हटलंय की सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा टांगा महाराष्ट्रातल्या दलित मराठा मुस्लिमांनी अडवला आहे काय, या गोष्टीची चर्चा आज सर्वत्र सुरू झाली आहे आणि आपणही करतोय. मित्रांनो, आपल्याला जर आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचा एक मेळावा घेतला होता किंवा ओबीसीच्या एका मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी होते. आणि या मेळाव्यामध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी संविधानिक पदावर राहून, म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर राहून एक विधान केलं होतं. आणि ते विधान असं होतं, ओबीसी की बात करेगा वही देश पर राज्य करेगा. आणि त्यापुढे जाऊन एक विधान असं जोडलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे. ऐका, पण त्यांना ओबीसीची ताकद माहिती नाही. अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिकरित्या ओबीसी भटक्या विमुक्तांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे. आणि या घटनेनंतर किंवा या मेळाव्यानंतर किंवा या भाषणानंतर राज्यभरामध्ये प्रत्येक जातीच्या अस्मिता बळवायला सुरू झाली. प्रत्येक जातीला असं वाटायला लागलं, राज्यात जेवढ्या म्हणून काही जाती असतील त्या प्रत्येकाला, की आपल्या जातीची अस्मिता आता आपण जोपासली पाहिजे. एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरूच होतं, मराठा समाज ज्या पद्धतीनं बाहेर पडत होता, मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील ज्या तळफेनं करत होते आणि प्रत्येक मराठा बच्चाची मराठा ही अस्मिता जागृत होऊन पुढे येत होती, त्याच वेळेला घरात बसलेल्या प्रत्येक जातीच्या मनामध्ये आपल्या जातीची अस्मिता उफाळून वर येत होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की तीच अस्मिता लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आता कार्यरत आहे आणि याच अस्मितेवर आता राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. मित्रांनो, झालं काय की महाराष्ट्रामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी असं विधान केलं तेव्हा सरळ सरळ महाराष्ट्रातल्या जनतेला एक संदेश पोहोचला की भारतीय जनता पार्टी केवळ ओबीसींची पार्टी आहे, त्यांच्या डीएनए मध्ये केवळ ओबीसी आहे, इतर दुसरे कुठले समाज नाहीत, खास करून मराठा नाही, खास करून दलित नाही, मुस्लिम नाही, किंवा इतर ज्या छोट्या मोठ्या मायक्रो मायनॉरिटी आहेत याही नाहीत, जसं की लिंगायत आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, जैन आहे, सीख आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डीएनएमध्ये नाही, त्यांच्या डीएनएमध्ये फक्त ओबीसी आहे. तर या एका विधानाचे परिणाम लोकसभा निवडणुकीत कसे झाले पहा.
महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आतापर्यंत जेवढ्या मतदारसंघामध्ये निवडणुका झालेल्या आहेत, पार पडलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये जवळपास 13 मतदारसंघातल्या निवडणुकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पार पडल्या. या निवडणुकांमध्ये दलित, मराठा आणि मुस्लिम या 3 अत्यंत प्रभावशाली जातीने, सरळ सरळ आपण जाती असा त्याचा शब्द प्रयोग करू, आता समाज वगैरे म्हणायचं काही कारण नाही, एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांचा 3 टांगेचा टांगा महाराष्ट्रामध्ये अडवलाय मित्रांनो. आणि भविष्यामध्ये आता जेव्हा तिसरा टप्पा सुरू होईल, चौथा टप्पा होईल आणि पाचवा टप्पा होईल, या पाचही टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा अर्थात भारतीय जनता पार्टीचा अर्थात महायुतीचा, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्या महायुतीचा हा 3 पायांचा जो टांगा आहे, हा महाराष्ट्रातल्या या 3 प्रमुख समाज घटकांनी अडवलेला आहे. त्याच्यामध्ये अग्रेसर आहे मराठा समाज, ही गोष्ट खरी आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेवढ्याच अग्रेसरपणे संविधानाच्या रक्षणासाठी म्हणून दलित समाज मराठ्यांच्या हातामध्ये हात मिसळून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विरोध करत आहे. तर तितक्याच ताकदीने मुस्लिम समाज सुद्धा दलित, मुस्लिम आणि मराठा या तिघांच्या एकत्रीकरणामध्ये अगदी 100% सहभागी झालाय आणि त्याचा फटका भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कॅन्डिडेटला महाराष्ट्रातल्या बसतोय, अशा बातम्या आणि असे सर्वे आणि अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो. आज जेव्हा ओबीसी की बात करेगा असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, तेव्हा त्यांच्या ओबीसी या संकल्पनेमध्ये किंवा ओबीसी या व्याख्येमध्ये 3 प्रमुख समाज बसतात. एक माळी आहे, दुसरा धनगर आहे आणि तिसरा वंजारा बंजारा आहे. हे 3 प्रमुख समाज आहेत. बाकी इतर ज्या मायक्रो ओबीसी आहेत, या मायक्रो ओबीसींना भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या डीएनएचा कधीही कसलाही राजकीय लाभ होताना महाराष्ट्रामध्ये दिसलेला नाही मित्रांनो. आणि म्हणून या प्रमुख 3 सुद्धा, म्हणजे माळी, धनगर आणि वंजारा बंजारा या प्रमुख 3 ओबीसी जातींपेक्षा सुद्धा त्यांच्यातलीच एक जात, त्या ओबीसी मधली धनगर, ही विविध भागामध्ये देवेंद्र फडणवीसांकडून किंवा भारतीय जनता पार्टीपासून दूर गेल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता फक्त माळी आणि वंजारा बंजारा हे एकत्र येऊन एवढाच त्यांचा आधी ओबीसींचा एक छोटा गट झालेला आहे, जो छोटा गट आज देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात पुढे आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो शब्द या राज्यातल्या धनगर समाजाला भारतीय जनता पार्टीने दिला होता, किंवा माझं सरकार आल्यानंतर मी पहिल्याच बैठकीमध्ये धनगर समाजाचा हा महत्वाचा आरक्षणाचा मुद्दा मी पहिल्याच बैठकीत सोडील असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. 5 सरकार चालवून सुद्धा त्यांनी धनगर समाजाच्या प्रश्नाला न्याय दिला नाही. पुन्हा 2.5 सरकार चालवून सुद्धा धनगर समाजाच्या प्रश्नाला न्याय दिला नाही. शेवटी कोर्टातून धनगर समाजाचा हा जो प्रश्न आहे, हा ज्या पद्धतीने निकाली निघाला पाहिजे होता त्या पद्धतीने निकाली निघाला नाही. कोर्टाने आपला निर्णय धनगर समाजांच्या विरोधात दिला, त्यामुळं महाराष्ट्रातली 1/2 अधिक धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीपासून दूर गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातला जो धनगर समाज आहे, हा पश्चिम महाराष्ट्रातला धनगर समाज हा महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देताना आपल्याला बघायला मिळतंय. हे सगळं कुणी केलं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र विविध जातीपातीमध्ये वाटला कुणी? याचा जर आपण विचार केला की देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडून, राष्ट्रवादी फोडून शिवसेना संपवण्याच्या उद्दिष्टाने, शरद पवार रावाचा वटवृक्ष राजकारणातून उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं, किंवा ज्या पद्धतीचं राजकारण करून महाराष्ट्राचा जो गौरव होता, महाराष्ट्राची जी प्रतिष्ठा होती, महाराष्ट्राचं जे वैभव होतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सुसंस्कृतपणा होता, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सुचिरभूतता होती,
ही सर्व देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याने महाराष्ट्रातली संपवली. आणि मी शिवसेना संपवल्यानंतर फोडल्यानंतर राष्ट्रवादी फोडल्यानंतर माझंच महाराष्ट्रावर राज्य येईल किंवा मीच महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट होईन अशा प्रकारची भावना जी फडणवीसांची निर्माण झाली किंवा जो अहंकार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तो अहंकार चूर चूर झालाय मित्रांनो. आणि हा अहंकार चूर चूर केलाय तो महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख समाज घटकांनी. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे मराठा समाज बांधव, दुसऱ्या क्रमांकावर आहे दलित समाज बांधव आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मुस्लिम समाज बांधव. हे विष कोण पेरलं जातीचं? पुन्हा एकदा हे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये पेरलेल्या या विषयाच्या वेलींना आता अशी कटू फळं येते आहे त्याची फळं भारतीय जनता पार्टीला 2024 निवडणुकीमध्ये भोगावी लागत आहेत. सर्वे संस्थांकडून कितीही सर्वे आपल्या बाजूने करून घेतले तरी संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या आणि महायुतीच्या विरोधात आहे हे आपल्याला येत्या 4 जूनच्या निकालाच्या दिवशी कळेल. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.